नमस्कार, मी शनाई शेख, दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली बित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. श्रीराम मंदिर उभारण्यासाठी संसदेत कायदा करावा यासाठी पुण्यात विराट अशा धर्मसभेचं करणार आयोजन. हडपसरमधील श्वेता कांबळे ही विद्यार्थिनी लसीकरणामुळे नव्हे तर अन्य आजारामुळे त्रस्त. विस्कळीत पाणी पुरवठ्याच्या निषेधार्थ दापोडीमध्ये रास्ता रोको आंदोलन. आणि जागतिक एड्स दिनाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने एड्सग्रस्तांना हीन वागणूक देणाऱ्यांना दिली चपराक. आता बातम्या सविस्तराने. अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीवर भव्य असं श्रीराम मंदिर उभारण्यासाठी संसदेत कायदा करावा यासाठी पुण्यात विराट अशा धर्मसभेचं आयोजन करण्यात येणार आहे. विश्व हिंदू परिषद पुणेच्या वतीने ही धर्मसभा 9 डिसेंबरला बाजीराव रस्त्यावरील नातूबाग मैदानात होणार आहे. यावेळी महंत साध्वी प्रज्ञा अतुल शास्त्री भगरे ह्यासह पुण्यातील संत महात्मे उपस्थित राहणार आहेत अशी माहिती शंकरजी गायकर यांनी दिली आहे. आज साध्वी प्रज्ञा भारतीजी 9 तारखेला आपल्या सगळ्यांमध्ये येथे पुण्यामध्ये उपस्थित राहणार आहे. अतुल शास्त्री भगरे गुरुजी राहणार आहे आणि केंद्राचे आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष हुकुमचंदजी सावला त्या सभेला सगळ्यांना संबोधन करणार आहे. तर शासनातर्फे शाळेच्या माध्यमातून 15 वर्ष वयोगटातील मुलांना गोवर रुबेला लस देण्यात येते. पुण्यातील हडपसर भागातील श्वेता कांबळे ही विद्यार्थिनी लस दिल्यानंतर आजारी पडल्याने तिला ससून रुग्णालयात ICU मध्ये दाखल करण्यात आलंय. मात्र विद्यार्थिनीचा आजारी पडण्यामागे लसीकरणाचा काही दोष नसून त्या विद्यार्थिनीला ग्लुलेन बारिस सिंड्रम हा मज्जारजू आणि मेंदू संबंधित आजार निर्माण झाला अशी माहिती ससूनचे अधिष्ठाता डॉक्टर राजे चंदनवाले यांनी दिली आहे. ह्या मुलीमध्ये पॅरालायसिस लक्षण आहे. ह्या आजाराची लक्षण लस देण्यापूर्वीच निर्माण झाली असावी. लस दिल्यानंतर लक्षणे प्रकर्त्याने जाणवली. ह्या मुलीचे सर्व खर्च सरकार करणार असल्याचं ससूनचे डीन अजय चंदनवाले यांनी सांगितलंय. मात्र लस दिल्यावर पॅरालायसिस झाला आणि ICU दाखल झाल्याचं पालकांनी आरोप केलाय. कोणती लस म्हणजे त्यांनी नवीन लस एक काढलेली आहे म्हणे की ह्या मुलांना कधी रोग होऊ नये काय होऊ नये म्हणून आम्हाला पालकाच्या मिटिंगमध्ये माझ्या मेसेजला त्यांनी सांगितलं होतं. माझी मिसेस गेली होती, तिने मला सांगितलेलं, मी तुम्हाला सांगतो. त्यांनी म्हणले की जर थंडी ताप ही जर आला तरी काही घाबरायचं कारण नाही आहे. मग आम्ही तरी आला होता पण आम्ही त्याच्यावर त्यांनी सांगितल्यामुळे लक्ष दिले नाही. एक दिवस तर दुसऱ्या दिवशी मुलींना जास्ती झालं. रविवार गेला, शनिवारी दिलं, रविवार गेला, रविवारी आम्ही कमी लक्ष दिलं. मग सोमवारी आमच्या जास्ती म्हणजे तिला चालता येईना किंवा उभारता येईना बोलता येईना म्हणल्यावर आम्ही दवाखान्यामध्ये निघालो. शनिवारी लक्ष दिलेले पुन्हा मग मॅडमनं सांगितलं जर ताप आला तर घाबरायचं काय कारण नाही म्हणलं. मग तिला आलेला ताप थोडासा, मग परत आणि कमी झाला. परत मग काल सोमवारी पण आलेलं. मग सकाळ उठून तर ते तिला उभारता येत नव्हतं असं हातपाय स्वतःहून. सकाळी आणलेलं साने गुरुजीमध्ये नेलं. तिथले डॉक्टर म्हणले ससनला घेऊन जा. मग डायरेक्ट इथं आणलं. 12 वाजता इथं आले. 8 वर्षाची श्वेता कांबळे ही सध्या ससून रुग्णालयामध्ये ॲडमिट आहे. 1 तारखेला तिला MR वॅक्सिनेशन दिलं गेलं आणि ती 4 तारखेला सकाळी 11 वाजता ससून रुग्णालयात तिला दाखल केलं. जेव्हा तिला दाखल केलं त्यावेळेला तिची परिस्थिती अशी होती की तिचे पायातल्या आणि हातामध्ये कमकुवतपणा जाणवत होता. तर आमचे जे पेडियाट्रिशियन आहे बालरोगतज्ञ यांनी तिचं डायग्नोसिस ग्लुलेन बारिस सिंड्रोम असं केलेलं आहे, ज्याच्यामध्ये हातापायामध्ये आपली ताकद ही कमी होत जाते आणि त्याच्यावर आता सध्या तिच्यावर उपचार चाललेले आहेत आणि ती लवकरच दुरुस्त होईल अशी आशा आहे. दापोडी परिसरातील विस्कळीत पाणी पुरवठ्याच्या निषेधार्थ प्रभागातील नागरिकांनी आणि नगरसेवकांनी एकत्र येत रास्ता रोको आंदोलन केलंय. ह्या भागाचा पाणी पुरवठा गेल्या 1.5 वर्षापासून विस्कळीत आहे, त्यामुळे नागरिक त्रासले आहेत. ह्या प्रकारचा निषेध म्हणून नगरसेवकांनी नागरिकांसह हंडे घेऊन रस्ता रोको केला आणि पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामदास थांबे यांना घेराव घातला. ह्या आंदोलनात नगरसेवक रोहित काटे, राजू बनसोडे, नगरसेविका माई काटे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांच्यावर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले. धापोडी परिसरात होत असलेल्या पाणी टंचाईच्या निषेधात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी नागरिकांसमवेत रस्ता रोको केला होता. ह्या प्रकरणी बेकायदेशीररित्या जमाव जमून जुना मुंबई पुणे महामार्ग अडवत आंदोलन करणारे राष्ट्रवादीचे नगरसेवक रोहित काटे, राजू बनसोडे, नगरसेविका स्वाती काटेसह 37 कार्यकर्त्यांविरोधात भोसरी पोलिसात गुन्हा दाखल केलाय. सामाजिक प्रबोधनानंतरही समाजात HIV बाधितांना हीन वागणूक दिली जाते. रुग्णांना जीवनदान देणाऱ्या औषध कंपन्याही असंच वागत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. सेंटॉर या औषध निर्माण कंपनीनं HIV असल्यानं महिलेला नोकरीहून काढून टाकलं. मात्र 3 वर्षाच्या न्यायालयीन लढाईत पीडितेला न्याय मिळालाय. कामगार न्यायालयानं पीडितेला नुकसान भरपाई आणि कामावर घेण्याचा आदेश दिलाय. जागतिक एड्स दिनाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने एड्सग्रस्तांना हीन वागणूक देणाऱ्यांना ही एक चपराक दिली आहे. HIV ग्रस्तांसाठी सरकार करोडो रुपये खर्च करते.
हजारो एनजीओ आणि लाखो हात झटतायत. सरकारी कार्यक्रमात प्रबोधन आणि जनजागृती केले जाते, मात्र हा सारा उपद्व्याप व्यर्थ गेल्याचं दिसतंय. निरीक्षकांचं एक वेळ समजू शकतो, मात्र रुग्णाला जीवदान देणाऱ्या औषध कंपन्याच भेदाभेद करतायत. पुण्यात सेंटॉर ह्या औषध निर्माण कंपनीनं एड्सग्रस्त पीडितेला कामावरून काढलं, मात्र पीडितेनं न खचता कंपनीला न्यायालयात खेचलं. 3 वर्षाच्या न्यायालयीन लढाईत पीडितेनं यश मिळवलं. कामगार न्यायालयानं पीडितेला नुकसान भरपाई आणि कामावर घेण्याचा आदेश दिलाय. याच्यामध्ये सगळ्यात कोर्टाने महत्त्वाचा आदेश असा दिलेला आहे की कोणत्याही एच आय व्ही बाधित हा मुद्दा होता, एच आय व्ही बाधित व्यक्तीला नोकरीतून कमी करता येतं का, तर त्याचा असं कोणत्याही व्यक्तीला नोकरीतून तो आजारी असल्यामुळे किंवा एखादा त्याला असाध्य आजार झाल्यामुळे नोकरीतून कमी करता येत नाही. जे काही कमी करायचं असेल किंवा त्याच्यावर कोणती कारवाई करायची असेल तर ती कायद्याच्या चौकटीमध्ये होईल आणि त्याच्या नेमणूक पत्राच्या अधीन होईल, कॉन्ट्रॅक्टमध्ये जे असेल त्या पद्धतीने होईल. परंतु ह्या केसमध्ये ही व्यक्ती, ही महिला व्यक्ती एच आय व्ही बाधित असल्यामुळे कंपनीने तिला जबरदस्तीने राजीनामा देण्यास भाग पाडलं आणि नोकरीतून काढलं. एका औषध कंपनीची जबाबदारी आहे की तिला साथ देणं, मदत करणं, असं असताना त्यांनी त्यांच्या कर्तव्यापासून हरकत घेऊन त्याच्यावर कारवाई केली होती. आणि न्यायालयामध्ये तिने ज्यावेळेस हा मुद्दा उपस्थित केला, भांडला, त्यावेळेस तिच्यासमोर मुद्दा होता की तिला दबावाने काढलेलं आहे हे सिद्ध करणं हा तिच्यासमोरचा विषय होता. पीडित महिलेला पतीकडून एच आय व्हीची लागण झाली होती. एड्सनं पतीचं निधन झाल्यावर न खचता तिनं पुन्हा उभारी घेतली. 2010 साली पीडित महिला सेंटॉर ह्या फार्मा कंपनीत नोकरीला लागली. प्रोडक्शनला ज्युनियर ऑपरेटरपदी रुजू झाली. पीडितेने 5 वर्ष कंपनीत चांगलं काम देखील केलं. यावेळी पीडितेला एच आय व्हीची लागण झाल्याचं कंपनीच्या निदर्शनास आलं. त्यामुळं कंपनीनं एच आय व्ही ग्रस्त असल्यानं नोकरीतून काढून टाकलं. 2015 साली अचानक कान आणि डोकं दुखत असल्यामुळे मी 3 महिने हॉस्पिटलमध्येच होते. तिथं मला काही माहिती नाही काय झालं काय नाही ते. आणि जेव्हा मी पूर्णपणे बरे झाले तेव्हा परत कंपनी जॉईनिंग केली. कंपनी जॉईनिंग केल्यानंतर मेडिक्लेमसाठी अर्ज द्यावा लागतो. त्यासाठी जे काही डॉक्युमेंट्स लागतात ते कंपनीत सबमिट करावे लागतात. तर ती कंपनीत मी जेव्हा सबमिट केली त्यात ब्रेन MRIचा रिपोर्ट होता. त्याच्यामध्ये हे मेन्शन केलेलं होतं एच आय व्ही पॉझिटिव्हचं. तर ते HR ला कळल्यानंतर त्यांनी मला बोलवून घेतलं. बोलवून घेतल्यानंतर ह्या विषयाविषयी डिस्कशन केलं आणि त्यांनी सांगितलं की मला म्हणजे असं असेल तर कंपनीत कामाला नाही राहू शकत आपण, कारण आपली फार्मा कंपनी आहे. तर त्यानुसार त्यांनी मला म्हणजे खूप प्रेशर दिलं. जवळजवळ 1-2 तास ह्या गोष्टीवर चर्चा करून त्यांनी माझ्याकडून राजीनामा मागून घेतला. सेंटॉर ही प्रसिद्ध औषध निर्माण कंपनी आहे. ह्या कंपनीत हृदयरोग, स्त्रीरोगासह अनेक गंभीर आजारावर औषध निर्माण होतात. संशोधन, उत्पादन आणि विक्रीत कंपनी नावाजलेली आहे. जगातील 60 देशात कंपनीचं औषध विक्री होते. मात्र इतरांना जीवदान देणारे औषध निर्माण करणाऱ्या कंपनीनंच आयुष्याचं नाकारणं गंभीर आहे. कंपनीच्या वतीने 5 साक्षीदार तपासले गेले आणि तिने स्वतःची आणि कामगारच्या वतीने स्वतःला तपासलं होतं. परंतु असं असताना सुद्धा तिने सिद्ध केलेलं आहे की तिला दबावाने कामावरून काढलेलं होतं आणि ती एच आय व्ही बाधित आहे. ह्या कारणामुळेच तिच्यावर कंपनीने ही कारवाई केलेली होती. न्यायालयाने कंपनीला तिला पूर्ववत कामावर घ्यावं, मधल्या काळातील संपूर्ण वेतन द्यावं आणि सगळ्या प्रकारचे फायदे द्यावेत अशा प्रकारचा आदेश देऊन तिलाच नाही तर संपूर्ण समाजामध्ये एक संदेश दिलेला आहे की एच आय व्ही बाधित व्यक्तीला अशा प्रकारे नोकरीतून काढणं किंवा तिच्यावर काही कारवाई करणं हे पूर्णतः चुकीचं आहे. पीडित महिलेला लग्नानंतर पतीकडून एड्सची लागण झाली. पतीनं अर्ध्या संसारात पीडितेची साथ सोडली. पती तर गेला, मात्र पीडितेला आयुष्यभर भळभळणारी एड्सची लागण लावली. त्यामुळं पीडितेवर संकटाचं आभाळ कोसळलं. मात्र ही संकटे कमी की काय म्हणून माहेरच्या आणि सासरच्या लोकांनी वाळीत टाकलं. संकटात ज्याने आधार द्यायला हवा होता त्यांनीच वाऱ्यावर सोडल्यानं दुःखाची मालिका सुरूच झाली. असा एकतर ह्या आजारामुळे ऑलरेडी खचलेले होते. त्यात कामावरून काढल्यानंतर म्हणजे काही सोर्सच नव्हता आणि काय म्हणजे एवढं माहिती नव्हतं की कामावरून काढल्यानंतर आपल्याला कोर्टात लढायला हे असतं. म्हणून आम्ही असंच शोधत त्यात 1-2-3 महिने गेले की कुठले वकील शोधायचे काय वगैरे. लेबर कोर्टमध्ये आल्यानंतर आम्हाला माननीय विशाल सर असेच भेटले. आम्हाला भेटल्यानंतर आम्ही त्यांना विचारलं की बाबा असंच करता येतं का, आणि ह्या गोष्टीला 2-3 महिने होऊन गेले होते. तर ते म्हटले आपण लढू, पुढचं काय होईल ते सांगता येणार नाही. मग ठीक आहे, मग आमची पण तयारी दाखवली आम्ही आणि जे काय ते प्रोसेस असतील आम्ही ते पूर्ण केल्या. आणि ह्या गोष्टीला लढत 3 वर्ष झाली आणि आमच्याकडून एकही पुरावा नव्हता. पण कंपनीकडून भरपूर पुरावे त्यांनी हे केले होते, तर त्यांनी सबमिट केले. पण तरीसुद्धा आम्ही हे नाही खचलो नाही की आणि आशेचं किरण सोडला नाही. समाजात अनावधानानं काही ना एच आय व्हीची लागण होते. अशावेळी पीडितांना मानसिक पाठबळ देणं गरजेचं आहे.
मात्र जी औषध निर्माण कंपनी रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी औषध बनवती तीच कंपनी एचआयव्हीग्रस्त महिलेला आयुष्य नाकारते। ही असंवेदनशीलता माणुसकीला काळीमा फासणारी आहे। त्यामुळे शिक्षणाबरोबरच माणसांना सुसंस्कृतपणाही महत्त्वाचा आहे। आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज। ज्येष्ठांसाठी ॲडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम। या कंपनीची ॲडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम। ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 0918684655 आणि 0931031434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता। डायपर टू होम। लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावे लागतात। इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनलने कूलसेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे। या डिव्हाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत। डायलिसिस रुग्ण, केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शनसाठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मेटॉलॉजी, ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, ENT सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजीद्वारे ब्लड कलेक्शनसाठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो। कूलसेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे। अधिक माहितीसाठी 99 30 90 35 13 या क्रमांकावर संपर्क साधावा। नंबर पुन्हा एकदा ऐका, 99 30 90 35 13। Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस। हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट। प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत। म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा। प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने। प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट। असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने। पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ। कॅनडाच्या परदेशी पाहुण्यांचं स्वागत, गावातून त्यांची निघालेली सवाद्य मिरवणूक, मनोरंजनासाठी पारंपरिक लोकनृत्य पाहून परदेशी पाहुणे सुद्धा भारावलेत। हसा मुलांनो हसा असंच म्हणत शिरूर तालुक्यातील मलठण येथील न्यू इंग्लिश शाळेत तब्बल 1,000 विद्यार्थ्यांना कॅनडातील परदेशी पाहुण्याने शैक्षणिक साहित्याचं वाटप केलंय। शिरूर तालुक्यातील मलठण परिसरातील जिल्हा परिषदेच्या शाळांचा सर्वे करून गोरगरीब विद्यार्थी निवडण्यात आले होते। कॅनडा येथील स्लीपिंग चिल्ड्रन अराउंड द वर्ल्ड ह्या संस्थेमार्फत स्लीपिंग किट देण्यात आले। यासाठी या संस्थेचे क्रिस हिल्स, जुडिस नोबेलन, केओ हिल्स, अँडी ग्रेनूर, अॅन बोरेक, कॅदी लिटा हे परदेशी पाहुणे उपस्थित होते। 50 लाख रुपयांच्या साहित्यांचा खर्च ह्या परिसरातील विद्यार्थ्यांवर करण्यात आला। किटमध्ये एज्युकेशन आणि स्लीपिंग किट आहे, हे पाहून मुलांना खूप आनंद झालाय, त्याचा आम्ही पुरेपूर उपयोग करू। धन्यवाद रोटरी क्लबला। जेव्हा माणूस चांगला झोपतो तेव्हा त्याची दुसऱ्या दिवशीची जी दिनचर्या असते ती एकदम व्यवस्थित होते आणि तो सगळे कामं उत्स्फूर्तपणे करत असतो। तर आमची इच्छा अशी आहे की लहान मुलांना चांगली झोप मिळावी, जेणेकरून दुसऱ्या दिवशी ते शाळेत चांगला अभ्यास करतील आणि भरपूर खेळतील, खेळात त्यांची प्रगती होईल, अभ्यासात प्रगती होईल। आणि Children Around the World is almost a 50-year-old project and it was started by Murray Dryden in Pune here in 1970. With 50 bed kits, and he realized then there were needy children around the world, in many parts of the world, in developing countries, where children are the future of the country. So to help them study harder, perhaps improve their situation, the bed kit was the best way to go. Murray's thinking was, if the children get a good night's sleep, they will be more refreshed in the morning, they'll be happier in school and do better in school. So that's why the bed kits are designed the way they are, for the child to have better night's sleep. But it also does include some clothing and some school supplies and a mosquito net. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 62व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सिम्बॉयसिस संस्थेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संग्रहालयास नागरिकांनी भेट दिली आहे।
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दैनंदिन वापरातील वस्तू संग्रहालयात ठेवण्यात आल्या आहेत. बाबासाहेबांनी ज्या पलंगावर अखेरचा श्वास घेतला तो पलंग, त्यांचे इतर साहित्य, कपडे, परदेशी नाणी, त्यांनी जतन करून ठेवलेल्या वस्तू ह्या संग्रहालयात पाहायला मिळतात. तसेच त्यांनी आपल्या कार्यालयात घेतलेले ऐतिहासिक निर्णयाचे भिंती पलक, विविध देशातील पदाधिकाऱ्यांच्या भेटीचे फोटो, त्याच्या कुटुंबाचे फोटो ह्या संग्रहालयात आहेत. संग्रहालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृती उजाळा देणाऱ्या अनेक वस्तू आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीयांची मानसिकता बदलण्याचा नेहमीच प्रयत्न केलाय. धर्म विषमता याकडे दुर्लक्ष करत परिवर्तन आणण्याचा त्यांचा प्रयत्न होता. आपल्या अभ्यासातून त्यांनी नेहमीच परंपरा आणि परिवर्तनाचा मेळ घातल्याचं दिसून येते असं मत विचारवंत हरी नरके यांनी व्यक्त केलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सिम्बायोसिसतर्फे आंबेडकरांच्या विचारांचे प्रबोधन करणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात मुख्य वक्ते म्हणून हरी नरके बोलत होते. आंबेडकरांचे विचार हे अत्यंत प्रगल्भशाली आणि दूरदृष्टीवर आधारित होते. एखाद्या देशाचा विकास हा त्या देशातील महिलांच्या प्रगतीवर आधारलेला असतो असे आंबेडकरांचे तत्कालीन विचार होते. विषमता, जात पतीविरुद्ध लढा देणारे बाबासाहेब हे नेहमी नवनिर्मितीसाठी धडपडणारे होते. त्यांचा लढा हा जातीविरुद्ध नाही तर निर्मितीसाठी होता असे मत नरके यांनी यावेळी व्यक्त केलंय. बारा धर्म, हजारो भाषा, अनेक प्रांत आणि कल्चर, दक्षिणची संस्कृती, उत्तरेची संस्कृती, महाराष्ट्राची संस्कृती, पंजाबची संस्कृती, बंगालची संस्कृती, हे वैविध्य आहे आपलं, हे आपलं वैभव आहे. आणि म्हणून डॉक्टर आंबेडकर म्हणाले की प्रॉब्लेम आहे तो असा की तीन विषमतेच्या, पक्षपाताच्या, भेदभावाच्या जागा आणि चार विविधतेच्या जागा यांनी बनलेलं रसायन म्हणजे भारत. आणि हा भारत जर तुम्हाला मोठा करायचा असेल, या भारताला जर सुपर पॉवर करायचं असेल तर काय करावं लागेल? ही सेट पाच सूत्र, पंचशील, पंचसूत्री त्याच्यासाठी अंमलात आणायला लागेल. त्यातलं पहिलं सूत्र स्त्री पुरुष समता. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबर ऍब्सल्यूट सर्व क्षेत्रांमध्ये समान वाटा, समान स्थान, निर्णय घेण्यामध्ये, धोरण राबवण्यामध्ये, जीवनाच्या सगळ्या क्षेत्रांमध्ये. डॉक्टर आंबेडकरांचे विचार एका समाजापुरते मर्यादित न ठेवता ते सर्वांपर्यंत पोहोचावेत यासाठी त्यांच्या विचारांचा स्वतंत्र ग्रंथ निर्माण करण्याची इच्छा ह्यावेळी मुजुमदार यांनी व्यक्त केलंय. आणि त्यात नरके यांनी सहभाग घ्यावा अशी मुजुमदार यांनी विनंती करताच नरकेंनी ती स्वीकारली आहे. आणि म्हणाल ते अगदी खरं आहे की आंबेडकर म्हणजे दलित आणि दलित म्हणजे आंबेडकर असं कुठेतरी एक इक्वेशन झालेलं आहे. तुमचं भाषण ऐकल्यानंतर मी जो सारखा नेहमी विचार करतो की आंबेडकर हे दलितांचे नाही व दलित आंबेडकरांचे नाही, आंबेडकर हे विश्वमानव आहेत. आंबेडकर हे विश्वमानव आहेत हे पटवून देणार, पुराव्यानिशी पटवून देणार आणि लेखाचा, पुस्तकांचा, संदर्भ ग्रंथाचा आधार घेत घेऊन देणार. योगाच्या दीर्घ तपश्चर्येतून अयंगार योग ही वैशिष्ट्यपूर्ण शैली विकसित करणारे आणि केवळ देशातच नव्हे तर जगभरात योगाला लोकप्रियता मिळवून देणारे योगाचार्य बी के एस अयंगार यांची जन्मशताब्दी साजरी करण्यासाठी रमामणी अयंगार मेमोरियल योग इन्स्टिट्यूटतर्फे पुण्यात भव्य अशा योग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. योग शिक्षिका आणि बी के एस अयंगार यांच्या ज्येष्ठ कन्या गीता अयंगार, पुत्र प्रशांत अयंगार आणि नात अभिजाता अयंगार यांच्यासह अनेक योग शिक्षक व योग साधक यावेळी उपस्थित होते. येत्या 14 डिसेंबरला बी के एस अयंगार यांचा 100वा जन्मदिवस आहे. त्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात योगासने व प्राणायाम यांच्या सखोल प्रशिक्षणाबरोबरच ज्येष्ठ योग शिक्षकांची व्याख्याने अभ्यासकांना ऐकायला मिळणार आहेत. अयंगार यांचे जीवनचरित्र, त्यांनी योगासनासाठी दिलेले योगदान आणि मुख्य म्हणजे अयंगार योग ही योग शैली ह्यावर या महोत्सवावर भर दिला जात आहे. 10 दिवस क्लासेस घेणार आहेत गुरुजींचे मुलं गीता अयंगार आणि प्रशांत अयंगार. आणि दुपारच्या कार्यक्रमामध्ये आम्ही वेगळे कॉन्फरन्सेस, सेमिनार्स, डिस्कशन, भाषण असं पण ठेवलेलं आहे. 13 आणि 14ला आणखी क्लास नाही होणार पण सोशल इव्हेंटसुद्धा आहे पण एज्युकेटिव्ह पण असणार आहे असं 13 आणि 14चं हा ह्या कार्यक्रमाचं स्वरूप आहे. शहरातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी आणि वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी शहर पोलिसांनी आता त्यांच्याकडे आलेल्या सर्व कायद्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. तुम्ही जर सार्वजनिक रस्त्यावर वाहने पार्क करून वाहतुकीस अडथळा आणल्यास तुमच्या अटकेची कारवाई सुद्धा आता होऊ शकते. मार्केट यार्ड पोलिसांनी नुकतीच अशा 6 वाहन चालकांना अटक करून त्यांना न्यायालयासमोर हजर केलाय. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. संसदेत कायदा करावा यासाठी पुण्यात विराट अशा धर्मसभेचं करणार आयोजन.
हडपसर मधील श्वेता कांबळे ही विद्यार्थिनी लसीकरणामुळे नव्हे तर अन्य आजारामुळे त्रस्त. विस्कळीत पाणी पुरवठ्याच्या निषेधार्थ दापोडीमध्ये रास्ता रोको आंदोलन. आणि जागतिक एड्स दिनाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने एड्सग्रस्तांना हीन वागणूक देणाऱ्यांना दिली चपरा. याचबरोबरच बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.